काय करताय? बघेल कोण तर? बघू दे की सोडा की बायकोचा मामी आणि जीजी बाहेरच आहेत. मसून की काय होत त्याला? तू काय करतेस? काम आहेत मला. काम? कसली काम? मगाशी तर म्हणली माझ्यासाठी आलीस म्हणून. हा मगाशी म्हणलं होत पण आता मला काम आहे. काम करू द्या की. काम नाही करायचं. शीतल. अगे शीतल. मामी बोलत. हा मामी. अग जिजेंचे गुडग दुखतात, मी चिपून देते, तू तेल आणून देतेस का जरा? पुष्पे अगं राहू दे की. तुम्ही का बसा जिजी? तुमचं पाय आम्ही नाही दाबले तर लोक आमचा गळा दाबतात. आणि तस बी आम्ही तुमचं पाय चिपून दिलं तर आमची सून आमचं पाय चिपून देईल, हाय का नाही? वय बाय. अगं शीतल बघत काय बसलीस? तेल आणून दे की पटकन. हा काय झालं? अहो मामीना तेल पाहिजे. मामी जीजींचे पाय चेपून देत आहेत. वा अहो काय करताय? जाऊ देत मला. राहू दे नंतर दे. अहो लगेच देऊन येते. राहू दे. शीतल आले. हे घ्या. आता काय? काय आता? म्हणजे माझ्यासाठी आलीस का काम करायला आलीस ते परत एकदा सांग. अहो ते अगं बाई निले तुम्ही या की ग. कोण आले बघ? शीतल. अगं ये शीतल. काय पाहिजे मामी? अग जरा इथे थांबतीस का? मी चहा टाकते. नाही नको. मी टाकते की चहा. असं म्हणतेस? बर पण चहात साखर तुझ्या हिशोबाने टाक बर का. वय हा जरा जरा शिकती. अहो जर महत्वाचं काम होत म्हणून म्हणलं तुम्हालाच इकडे बोलवून घ्यावं. एवढं काय महत्वाचं होत? तेवढ्या गडबडीनं बोलावलंस? माझ्यासाठी महत्वाचंच आहे. बाकी तुम्हाला काय नवल वाटल नाही वाटल माहित नाही. जे बोलायचं ते बोला की. गोल गोल का बोलताय? बोलवत नाही बाई म्हणून गोल गोल बोलते. नाही म्हणजे काय प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही काय प्रॉब्लेम नाही. एक महत्वाची बातमी सांगायची होती. ती म्हणजे भया सांगायचं म्हणजे जीवावरच येत आहे बघा. असो तर मी पुष्पा भोईटे फेडरेशन. फेडरेशन अध्यक्ष आज एक अनाउन्समेंट करते. मी ही फेडरेशनचं अध्यक्षपद सोडणार आहे. अहो ही सगळी घरातली कामं हे सगळा व्याप आणि त्यात ही अध्यक्षपद सगळं जमतंय वे तवा. न जमायला काय झालं? नाही जमत. आणि तस बी ह्या अध्यक्ष पदामुळं माझं जर माझ्या घराकडे दुर्लक्ष होणार असेल तर मग नकोच ना मला हे अध्यक्षपद. असं कसं बोलताय तुम्ही पुष्पा? आता ही मधनच काही खूळ काढलीस? मधनच नाही आधीच विचार केलाय मी. अगं पण
चहा घ्या. हा घ्या मामी. नाही मला नको. जीजी तुम्ही घ्या. आता जीजी तुम्ही सांगा, आता आपल्या घरात काय काम कमी आहेत का तवा? आधीच किती तारांबळ झाली, त्यात तुमची तब्येत बी बरी नसती, त्यात ह्या जयडीचंही असं. आणि जर शीतलला काम लावली तर तुम्ही आणि अजिंक्य काय म्हणणार? शीतललाच काम लावतात. त्याच्यापेक्षा नकोच ही अध्यक्ष पद मला. काय झालंय मामी? नाही काय नाही. मग सगळे असे गप का बसलेत? शीतल, अगं पुष्पा फेडरेशन अध्यक्ष पद सोडते म्हणती. काय? पण का? अगं आपल्या घरात काम काय कमी आहेत का तवा? सगळी काम करत ही अध्यक्ष पद नाही मला सांभाळतायत, म्हणून मी राजीनामा देणार आहे. मामी तुम्ही पद नका सोडू. असं कसं नका सोडू? आणि मग घरातली काम कोण करणार सगळे? सांग बरं, तुम्ही कशाला काळजी करताय? मी हाय की मी करीन घरातली सगळी काम. बघितलं का किती गुणाची सुना आहे माझी? मी पद सोडू नये म्हणून सगळी काम स्वतः करायला तयार झाली. आजकाल अशा पुरी कुठं मिळतात का? अग तू बोललीस त्यातच सगळं आलं बघ. आओ घ्या ना तुम्ही चहा घ्या की. मी नुसतं बोलत नाही, मी खरंच सांगते, घरातली सगळी काम मी करीन. पण तुम्ही काय पदवीत सोडू नका. बघा सुन पाहिजे त्रासशी. चला आता शीतलनं सगळी जबाबदारी घेतली ना तर काय बी आम्हाला काळजी नाही. आणि उगतच तू तर आम्हाला फोन करून गडबडीना बोलवून घेतलंस बाया. अगं राहू दे की, त्या निमित्ताने चहा तरी झाला. बर आमच्या शीतलच्या हातचा चहा कसा झालाय ती तरी सांगा. काय कमी जास्ती झाला असेल तर आत्ताच सांगा. नाही नाही एकदम चांगला झालाय चहा. जमला वाटत चहा. चला निघू का आम्ही? होय तुमचा निर्णय झालाय ना? होय नाही सोडणार त्या अध्यक्ष पद. बर ठीक आहे निघतो आम्ही. होय हे बघ शीतल, तू म्हणतीस म्हणून मी पद सोडत नाही. आता तू जबाबदारी घेतलीस खरी, पण तुझ्याकडनं होईल ना सगळं? भाई मामी मी नक्की प्रयत्न करीन. आहा नुसते प्रयत्न नको, तू तुझ्या मर्जीने जबाबदारी घेतलीस ना, मग आता तुला ती पार पाडावीच लागल. आत्ताच सगळ्या बायकांच्या समोर कबूल केलेस सगळी कामं करशील म्हणून, आता त्या बायकांच्या समोर मला तोंडावर पाडू नकोस बाई. हाय का नाही ओ जीजी? मामी काळजी करू नका, मी समधी कामं करीन. गुणाची ग पोरती. Thank you.
काय? आता मी फ्री झाले. वय आता मी फ्री नाही. अहो चिडताय कशाला? चिडत नाही, काम आहेत मला. पण ऐका तरी. काय ऐका? मला डेअरीत दूध घालायला जायचं, कळलं? रावल्या, राजाचं लगीन झालं, आता इतक्याचं बी होईल. तू कधी करतेस? का अजून चाललंय ते रशियन पुरीच? त्याला फॉरेनर पाहिजे. फॉरेनर? आता फॉरेनर पण नाही आणि रशिया पण नाही, आता महाराष्ट्रातली करायची, साताऱ्याची. घ्यायच साताऱ्यातली. आजा अरे गरिबांच्याकडे बघ जरा, पुढं लक्षात निघालाय. त्याला काय बायकोशिवाय कोण दिसत नसेल? असं काय नाही. मग थांब की जरा दोस्तांच्यात. काय मग फौजी? कस काय नाही. मग फौजी पुष्टिंग असेल ना तुमची? आता पुढच्या आठवड्यात होईल. पुढच्या आठवड्यात पुष्टिंग आणि फौजी इथं दोस्तांमध्ये. अहो फौजी ह्यो वेळ बायकोला द्यायचा असतोय. हा पण एकदा गेलो की परत मित्रांना भेटता येणार नाही ना, म्हणून आपलं असंच बाहेर पडलं. बरोबर आजेचं. ए यार काय सभा लावली रे? अरे सभा विभा काय नाही बाबा, सूर्जा फुबजी जाणार आहेत, तव बसलोय गप्पा आणत. होय आजा, जायच्या आधी दुकान येऊन जा बरं का. दुकान कसलं रे दुकान? अहो नवीन दुकान टाकलंय किरणा मालाच. अरे पण गावात किराणाचं दुकान आहे की आपणच, आणि त्यांचा कसला जम बसलाय. त्यांच्या दुकाना पुढं तुझं दुकान चालतोय. वय कस चालतंय म्हणजे? अरे आपण एक वर एक ऑफर ठेवणार आहे प्रोडक्टवर. अरे पण ऑफर दिला तुझ्याकडे एवढा पैसा कुठं आला? कस्तुरजी चोरी बिरी केलीस का काय? अरे बाई यांची सात करी संकटावर मात. बायांनी फायनान्स केला सगळा. आजा जायच्या आधी दुकान येऊन जा. काय तुम्ही सगळ्यांनी येऊन जा बरं का, आणि सगळ्यांना सांगा उद्या पूजा धरली. काय या सगळ्यांनी येऊ का मी? येतो. अरे हाय सगळे तू ये. ऑफर म्हणलं गेलं पाहिजे. आबा कावते आमचं. तुझं काय आबा कावते? आबा कावते. आता मला सांगा ही ऑफर देणार म्हणजे आपाच्या दुकानाचं कसं व्हायचं? हॅलो मग पवारांना नवीन वेगळं काहीतरी करायला लागणार का? तर आता बाह्य पाठीशाय म्हणल्यावर सूर्जा काय ऐकतोय? वय येळ आहे का आमच्यासाठी? तुला आहे का वेळ? माझा तर सगळं वेळ तुमच्यासाठीच आहे. वय बघतो की सकाळपासून. आता भांडणार आहात का तुम्ही? बोला की काय बोलत होता? काय नाही काय नाही. अहो काय तर बोलायचं होत ना. नाही काय. अहो असं काय करताय? मी आता बोलते ना. अहो मग बोला की. काय नाही म्हणलं ना, वाचू दे मला. शीतले पुस्तक दे. शीतले पुस्तक दे, वाचू दे मला. नाही देणार. बोला आधी. शीतले पुस्तक दे, वाचायचंय. नाही देणार म्हणलं ना, तुम्ही आधी बोला. काय बोलू? तुला आहे का वेळ? आणि माझ्यासाठी वेळ काढून आली म्हणलीस ना. मी दिवसभर तुझी वाट बघतोय, तू सध्या 2 मिनिटं मला वेळ दिला नाहीस माहितीये. अहो घरातली कामच एवढी होती, तुम्ही बघितलं ना. बस मग घरातली कामं करत. मला काय घरातली कामं करायला मजा येते वय? माझ्यासाठी बी सोपं नाही. तुम्हाला जेवढी ओढ लागलीये ना तेवढीच ओढ मला बी लागलीये. दिसली की तुमची ओढ?
हो असं काय करताय तुम्ही? तू सांग, तू किती वेळ दिलायस मला? भाऊजी, अहो मी या घरात सून म्हणून आले. या घराशी माझी बांधिलकी आहे. इथलं सगळं सांभाळायची आता माझी जबाबदारी आहे. आणि त्यात तुम्ही असं केलं तर कसं व्हायचं? एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही. मी काय मुद्दाम करते का? शीतले, सॉरी शीतले, मला कळते तुला सगळी कामं करावी लागतात. पण शीतले, मी आता जाणार आहे. मला असं वाटतं ना की आपण एकत्र वेळ घालवायला पाहिजे. मी एकदा का गेलो ना, मला किती दिवसांनी सुट्टी मिळून माहित नाही. 6 महिन्यांनी काही, 1 वर्षांनी काहीच माहित नाही. मला असं वाटतं ना की तू कायम माझ्या बरोबरच असावीस. मला माहिती ते शक्य नाही. म्हणून मी जवळ इथं आहे ना, तवर तू तुझा सगळा वेळ फक्त मला द्यावास असं मला वाटणार नाही का? सांग बरं. जेव्हा मी बॉर्डरवर जाईन ना, तेव्हा माझ्याजवळ तुझ्या याच आठवणी असणार आहेत ना. मग मला नाही का वाटणार की त्या आठवणी आपल्या असाव्यात? तुमचं बरोबर आहे भाऊजी, पण मला ये देता येत नाही. त्याला मी काय करू? अहो, घरातली कामं होईस तर दिस निघून जातो, कळत बी नाही. आणि मामीला आणि जेडीला मी कामं करताना नाही बघू शकत. एवढं सगळं होऊन बी ज्या जेडीनं मामी वृद्ध जाऊन आपल्याला तिची खोली राहायला दिली, तिला असं काम करायला लावणं बरोबर दिसतंय का? मला बरोबर वाटत बी असं, पण मला हे नाही पटत. औजी, औ हे घर, इथली सगळी जबाबदारी आता माझी आहे आणि मला ती पूर्ण करायची. घरातल्या कामांकडे दुर्लक्ष होत म्हणून मामी फेडरेशन अध्यक्षांचं पद सोडत होत्या. तुम्हीच सांगा, हे दिसतं का बरोबर? आता ते बी बरोबरच आहे. मला तुम्हाला येळ दिला पाहिजे, पण मला येळ द्यायला नाही जमत. त्याला मी काय करू? सॉरी, माझ चुकलं. पण आता जेवढं ये मिळाले तो बी असच घालवायचं वे. आता इथून पुढे जो वेळ मिळेल ना, ते आपण लक्षात राहील असा घालवायचा.